सध्या सिनेविश्वात लग्नाचा सीझन सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतंच अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांचं लग्न झालं, तर त्यानंतर आता अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न गाठ बांधली आहे. दोघांनीही अचानक लग्न करत चाहत्यांना मात्र मोठा सुखद धक्काच दिलाय. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटोज मात्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोघांच्याही ना रिलेशनशिपची ना कधी मैत्रीची चर्चा झाली, पण थेट लग्न करत त्यांनी सगळ्यांनाच मोठं सरप्राईज दिलं. पण तुम्हाला माहितीये का, पियुषचं यापूर्वी दोनदा लग्न झालंय, तर या दोघीही अभिनेत्रीच होत्या. 2010 साली पियुषचं अभिनेत्री आणि स्टायलिस्ट शाल्मली टोळेशी लग्न झालं होतं, पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2014 साली दोघांनीही घटस्फोट घेतला, तर त्यानंतर 2017 साली त्यानं अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न गाठ बांधली. अस्मिता ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि याच मालिकेच्या सेटवर दोघांचेही प्रेमाचे सूत जुळले होते, तर अगदी धूमधडाक्यात त्यांनी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर आता पियुष आणि सुरुची या दोघांनीही लग्न गाठ बांधली आहे. अचानक लग्न करत सगळ्यांनाच सरप्राईज दिल्यानं दोघांच्याही लग्नाची बरीच चर्चा होतीये. बऱ्याच सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. नम्रता संभेराव, मंगेश बोरगावकर, अभिजित खांडकेकर, सुबोध भावे अशा बऱ्याच सेलिब्रिटींसह चाहत्यांचाही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात देखील दोघेही आपल्याला दिसले होते. पियुष सध्या आपल्याला काव्यांजली या मालिकेत काम करताना दिसतोय, तर सुरुचीनेही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय. कारे दुरावा ही सुरुचीची मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. तेव्हा पियुष आणि सुरुची ही नवी कोरी जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.